Thôi. तिकडे मध्ये पाठी मध्ये काम लागतो आपण डिस्टर्ब जातले ना हा राव तो सांगता नाही करू शकतो आज भाऊसाहेब बांदोडकरांची 50वी पुण्यतिथी गोंयभर मोठ्या धूमधडाक्यान साजरी केली वता. ह्या वर्षा भरगच्च्या कार्यक्रमान मग उपक्ष तसेच सरकार आणि बाकीच्यो संस्थाय बी ही पुण्यतिथी वर्षभर साजरी करपाची आणि ही तशाच पद्धतीन साजरी जावपाक जाय. सरकारान बरे सहकार्य केला. आज समाधीचो फाउंडेशन स्टोन रिपेरिंगाचो रिनोव्हेशनाचो आज नवा मुख्यमंत्र्याच्या हातात बसयता. ही एक बरी गजाल. कारण भावी पिढीक भाऊसाहेब बांदोडकरांचे तर महत्व आणि कार्य तर कळटले आसत जाल्यार हे वर्सभर हे कार्यक्रम जावपाक जाय. कार्यक्रम म्हणजे सांस्कृतीक जाता खेळा मळाचेर जाता. कारण भाऊसाहेबाचे वर्चस्व सगळी कडेन आशिल्ले. बहुजन समाजाचो कैवारी असे त्याका म्हणताले. त्या वेळार त्या बहुजन समाजाचे हे वेगळे आशिल्ले.
आणि आज त्या वेगळ्या झाला. आणि ह्या पुण्यतिथी निमित्त वर्षभर कार्यक्रम सादर करून सुद्धा नवे पिढीक भाऊसाहेबाच्या विचारांचो त्याच्या गुणाचो प्रभाव पडचो आणि त्या आणि गोय आणि समृद्ध जावचे. कारण गोयात जो विकासाची फाउंडेशन जे घातलं आहे सगळ्या क्षेत्रात, सांस्कृतिक म्हणा, शैक्षणिक म्हणा, खेळा मळार म्हणा, बारीक बारीक लोकांक वयर काडपाचें जें फाउंडेशन भाऊन घातलें त्या फाउंडेशनाचेर आज गोंय उबें आसा. इंडस्ट्रीज म्हणा आणि त्या फाउंडेशनाचेर उबें आसले कारणान नवे पिढीक किंवा भावी पिढी जी आसा, भुरगे जे आसा, तांकां तेंचे बद्दल कार्याची कमी जाण आसा. आणि ह्या पुण्यतिथी वर्सभर साजरी करतना त्या पिढीचेर प्रभाव पडतो आणि त्या पिढीक ते सगळे समजूचे. कारण पुढे गोय आणि बरे जाऊचे, बरे विकसित जाऊचे आणि 100% साक्षरता ही येऊची ह्या विचारान हे सगळे पुढे वच्चे. आणि त्या खातीर आज आम्ही बबो पक्षा माध्यमातल्यान आम्ही बी वर्सभर हे कार्यक्रम सुरू करपाचे ठरयला, आमच्या सेंट्रल कमिटीनी ठरयला आणि त्या पद्धतीन सगळीकडे आज कार्यक्रम जाता. असेच कार्यक्रम वर्सभर जातले आणि भाऊसाहेबाची पुण्यतिथी ही 50वी पुण्यतिथी उमेदीन चालू जाता. भाऊसाहेब बांदोडकरांचे एक स्वप्न आशिल्लें की प्रत्येकाच्या घराघरांत शिक्षण पावचें. पावलें खंय तरी शाळा खंय तरी बंद पडत आसा तेजेर तुमचे कितें ना? शाळा बंद पडल्यार बाकीच्या शिक्षणाच्या माध्यमांतल्यान भुरगे वयर सरता. शिक्षणाक आतां परिवर्तन जाल्लें आसा. पयलींची शाळा आज उरली ना, पयलींच्यो शाळा उरल्यो ना. शिक्षणाक परिवर्तन जाता आणि नवें नवें शिक्षण भुरग्यांक मेळटा आणि त्या खातीर शिक्षण प्रभावी जाल्लें प्रभावशाली जाल्लें आसा. आणि हें शिक्षण तरेतरेचें शिक्षण आज भुरगे घेता आणि 100% साक्षरता ही गोंयांत आसा अशें आमी समजूं शकता. यार हे सगळे आमी फोटो घेवया जर आयज 50th डेथ एनिवर्सरी पावचा पर्यंत ताजे बद्दल तुमकां कितें सांगता? तांकां सगळ्यांनी बरें भाग्य जाय आ लायव आसा घालो दी तूं सुशांत जॉयन जावं न्ही तेंकां तूं उलयता म्हणलें मागीर दुसरो ग्रूप येतो सुशांत मोदी रावात अशी क्लोज
आज 50व्या पुण्यतिथी निमित्तान जसे बाबासाहेब आंबेडकरान काम केले, आज सगळी शिक्षण पासून स्पोर्ट्स हे सगळे त्यांच्याच कार्यान फुडें चालू आसा आणि तशेंच फुडें चालू उरचे। आमी ह्या वर्सा कंप्लीट मोगो पक्षातर्फे विविध प्रोग्राम्स दवरल्यात, फुटबॉल टुर्नामेंट, चॅस, भुरग्यांक रोबोटिक स्टडी आणि एज्युकेशनाचे चड भर दिवन आणि हेल्थाचेर चड भर दिवन बाबासाहेब आंबेडकरान ज्या तरेन हेल्थ आणि शिक्षण आणि स्पोर्ट्साचेर ज्या तरेन दिल्ले त्याच प्रमाणे आमी फोंड्या वाठारांत कंटिन्युअसली हो प्रोसेस चालू दवरतले आणि एज्युकेशनाक कांयच कमी पडपाक दिवचे ना। त्याच प्रमाणे हेल्थाक जे फोंड्या आमी फाटी पडल्या ते आमच्या थंय आमी जे कितें जाता त्या प्रमाणे करतले आणि 50व्या वाट पुण्यतिथी निमित्तान तरी हांव गव्हर्मेंटाक रिक्वेस्ट करता की आतां तरी हे आय डी हॉस्पिटल बरें करून बाबासाहेब आंबेडकराक एक तरेचे बाबासाहेब आंबेडकराक हे एक्नॉलेज करचे आणि एक बरो आय डी हॉस्पिटल रेडी जावचो। थँक्यू। बरें उडयलें।